बट काही ओनर सुद्धा आहेत जे खेळणार आहेत. तर काल जसं आपण डिस्कस केलेलं, जसं अकरा शिलेदार यांच्यामध्ये ब्रिजेश भुते खेळणार आहेत, वीर मराठा इलेव्हन यांच्यामधून महेश खेळणार आहेत, तर त्यांची आपण एक बेस्ट प्राईस ठरवलेली आहे, सॉरी एक फायनल प्राईस ठरवलेली आहे, ती आहे इस्माईल हा सुद्धा खेळणार आहे शूर इलेव्हन या संघातून. तर त्यांची प्राईज आपण 4000 पॉईंट, काल जी आपली मीटिंग झाली ओनर लोकांची, तो आपण ते ठरवलेलं होतं. तर तुमचा पाचवा खेळाडू हा ओनर स्वतः असणार आहे, ठीक आहे. 4000 पॉईंट सर्व संघांनी नोंद घ्यावी या गोष्टीची. हॅलो, शूर इलेव्हन मधून इस्माईल, 11 शिलेदार यांच्यामधून ब्रिजेश भोते, वीर मराठा इलेव्हन यांच्यामधून महेश. हे जे 10 खेळाडू आहेत त्याच्यामध्ये ऍडिशनल 50000 पॉईंट दिलेले आहेत तुम्हाला हे 10 खेळाडू घेण्यासाठी. जर तुम्ही काही पॉईंट वाचवलेले असतील, पहिलेचे 4 आयकॉन कॅटेगरीमध्ये आपण जे तुम्ही पॉईंट वाचवले असतील, तर तेही तुम्ही यूज करू शकता नेक्स्ट कॅटेगरीचे प्लेअर घेण्यासाठी. तर आता आपण तुम्हाला पॉईंट सांगतोय, तुमचा नेक्स्ट प्लेअर घेण्यासाठी किती तुमच्याकडे पॉईंट आहेत ते एक टिप देतोय की सर्व पॉईंट वापरू नका, मायनस आपण फक्त बेस प्राईस केलेली आहे, ठीक आहे. तर तुम्ही जर सर्व पॉईंट तुमचे वापरले तर तुमची पुढची जी टीम असेल ती फक्त तुम्हाला बेस प्राईजवरती घ्यायला लागेल, म्हणजे ती वीकही होऊ शकते. तर त्या हिशोबाने जरा विचार करून तुम्ही प्लेअर घ्या, ठीक आहे. खेळाडू घेण्यासाठी मावळा इलेव्हन या संघाकडे टोटल पॉईंट आहेत 49000 पॉईंट. हॅलो, 11 शिलेदार ह्याच्याकडे पुढील खेळाडू घेण्यासाठी 40000 पॉईंट आहेत, तुझा 6वा प्लेअर असेल तो वीर मराठा. ब्रिजेश नीलेश ना, किती पॉईंट? 40000 पॉईंट आहेत पुढील खेळाडू घेण्यासाठी 40000 पॉईंट. त्यांचं 6वा खेळाडू घेण्यासाठी आहे 36000 पॉईंट. अजिंक्य इलेव्हन यांच्याकडे 5वा खेळाडू घेण्यासाठी आहे 49000 पॉईंट. झुंझार इलेव्हन यांच्याकडे 5वा खेळाडू घेण्यासाठी आहे 42000 पॉईंट. शूर इलेव्हन यांच्याकडे आहे 41000 पॉईंट 5वा प्लेअर घेण्या सॉरी 6वा प्लेअर घेण्यासाठी, ठीक आहे. तर आता आपण प्लेअर कॅटेगरी चालू करूया. टोटल या कॅटेगरी 100 खेळाडू आहेत, पण फक्त 60 खेळाडू सिलेक्ट होणार आहेत आणि बाकीचे अनसोल्ड होणार आहेत. तर तुम्ही तुमच्याकडे जी लिस्ट आहे त्याप्रमाणेच आपण ऑप्शन करणार आहोत, तर तुम्ही ती पाहू शकता आणि नंतर आपण चालू करूया पुढील खेळाडू. तर पुढील खेळाडू आहे ओपन कॅटेगरीमध्ये गौरव पेंगुंडा. बेस प्राईज आहे 2000. आता आपण 500 च्या ह्यानी आपण वाढवूया जशी तुमची सूचना होती. 2000 बेस पॉईंट, 2000 11 शिलेदार, 2500 वीर मराठा, 3000 11 शिलेदार, 3500, 4000 11 शिलेदार, 4500 वीर मराठा, 5000 11 शिलेदार, 5000, 5500 वीर मराठा, 6000 11 शिलेदार, 6500 वीर मराठा, 7000 11 शिलेदार, 7000, 7500, 8000, 8500, 9000, 9500, 10000, 10000,
साडेसहा हजार, वीर मराठे 11, गौरव पेंगुंडा 10,500, वीर मराठे 11,000, मावळा 11, 11,000, 11,500, अजिंक्य 11, 12,000, वीर मराठा 12,000, 12,500, अजिंक्य 11, 12,500, 13,000, वीर मराठा 13,000, 13,001, 13,002, 13,003 सोल्ड. गौरव हे खेळतील वीर मराठा या संघातून 13,000 पॉइंट. हॅलो, पुढील खेळाडू आहे घेण्यासाठी 25,000 पॉइंट आहे, तर तुम्ही ते लिहून घ्या. पंचवीस हजार मध्ये तुम्हाला अजून 8 प्लेअर घ्यायचे ना, लक्ष ठेवा. अरमान पठाण 2,000 बेस पॉइंट, 2,000 बेस पॉइंट. अरमान पठाण कोणत्या संघ इच्छुक आहे? अरमान पठाण 2,000. कोणताही संघ इच्छुक दिसत नाही असं बोलताच 1,100 2,000. 2,500 वीर मराठा 2,500, 2,500 वीर मराठा 3,000 अकरा शिलेदार 3,500, 4,000 अकरा शिलेदार 4,001, 4,500, 5,000, 5,500, 5,500, 6,000 अकरा शिलेदार 6,000, 11,000, 6,000, 6,000, 6,500 झुंजार 11, 7,000 अकरा शिलेदार 7,000, 7,001, 7,500, 8,000 अकरा शिलेदार 8,000, 8,000, 8,000, 8,500 झुंजार 11, 9,000 अकरा शिलेदार 9,000, 9,001, 9,500 मावळा 11, 9,500, 10,000 अकरा शिलेदार 10,500 मावळा 11, 10,500, 10,500, 10,500 एक, 10,500 दोन, 11,000 झुंजार 11. शेवटच्या मिनिटाला 11,000 ची बोली लावलेली आहे. मावळा 11 11,500 लगेच, 11,500 मावळा 11, झुंजार 11 12,000, 12,000 झुंजार 11 12,000, 12,500 मावळा 11 12,500, झुंजार 11 13,000 लावायला लागतील बोली पुढे घेण्यासाठी. 13,000 झुंजार 11 12,500 एक, 13,500 झुंजार 11 13,000, 13,000 एक, 13,000 दोन, 13,000 तीन सोल्ड. अरमान पठाण हे खेळतो झुंजार 11 या संघातून 13,000 पॉइंट. 13,000 अरमान पठाण झुंजार 11 या संघातून खेळते. आहे सतीश मस्पो. सतीश मस्पो ऑलराउंडर कॅटेगरी, ऑलराउंडर आहेत, ओपन कॅटेगरीमध्ये आहेत. सतीश मस्पो 2,000 बेस पॉइंट आहे 2,000. कोणता संघ इच्छुक आहे? सतीश मस्पो. सतीश 2,000 वीर मराठा 2,500 अकरा शिलेदार 2,500 अकरा शिलेदार 3,000 वीर मराठा 3,500 अकरा शिलेदार 4,000 वीर मराठा 5,500 6,000 वीर मराठा 6,000 6,500 अकरा शिलेदार 7,000 वीर मराठा 8,000 अकरा शिलेदार 8,500 9,000 मावळा 11 9,000 9,500 अजिंक्य 11. नवीन टीम इच्छुक आहे त्या खेळून आपल्या संघात स्थान देण्यासाठी. 9,500 अजिंक्य 11 9,500 10,000 मावळा 11
10,000 साढ़े दहा हजार अजिंक्य 11 11,000 मावळा 11 11,000 मावळा 11 11,500 अजिंक्य 11 11,500 12,000 मावळा 11 12,000 12,500 अजिंक्य 11 12,500 13,000 मावळा 11 13,000 13,500 अजिंक्य 11 13,500 सतीश 13,500 मावळा 11 14,000 तुम्ही बोली लावताय का नाही ते नाही म्हणत आहेत 13,500 अजिंक्य 11 आपण आता पुढे जाऊ तुम्ही जर वेळ मागितलेला आहे 14,000 मावळा 11 14,000 मावळा 11 14,000 14,500 अजिंक्य 11 14,500 अजिंक्य 11 14,500 14,500 अजिंक्य 11 15,000 मावळा 11 15,000 अजिंक्य 11 15,500 लावायला लागतील सतीशला आपल्या संघात घेण्यासाठी 15,500 तेही मागे हटत नाहीये मावळा 11 16,000 काय वाटतं 16,000 मावळा 11 16,000 16,500 अजिंक्य 11 16,500 मावळा 11 बॅकआउट केलेला आहे अजिंक्य 11 16,500 अजून कोणता संघ इच्छुक आहे का 16,500 सतीश मस्तो 16,500 एक 16,500 दोन 16,500 तीन सतीश मस्तो हे खेळतील अजिंक्य 11 या संघातून 16,500 टर्न काय करू आपलं जे चिन्ह आहे ते कॅमेराच्या इथे दाखवा ठीक आहे आता आपण पुढील खेळाडूकडे जाऊया पुढील खेळाडू आहे राहुल पसरे पसारे राहुल पसारे ऑलराउंडर आहेत ऑलराउंडर खेळाडू 2000 बेस पॉइंट राहुल पसारे शूर 11 2000 सुरुवात केलेली आहे शूर 11 संघाने 2000 बेस पॉइंट 2000 कोणताही संघ इच्छुक दिसत नाहीये त्यांच्याशिवाय 2000 2,500 मावळा 11 3,000 शूर 11 3,500 मावळा 11 3,500 4,000 4,000 एक 4,000 दोन 4,500 जुंजार 11 4,500 4,500 एक 5,000 अजिंक्य 11 5,000 एक 5,000 दोन 5,500 जुंजार 11 5,500 जुंजार 11 अजिंक्य 11 6,000 लावताय का राहुलला आपल्या संघात स्थान देण्यासाठी 6,000 पॉइंट कट अजिंक्य 11 आणि त्यांनी बोली लावलेली आहे 6,000 पॉइंट जुंजार 11 तुम्हाला बोली वाढवायची आहे का 6,500 हा त्यांना वाढवायची आहे त्यांनी मान हलवलेली आहे त्या दिशेने 6,500 जुंजार 11 अजिंक्य 11 बोली वाढवावी लागेल तुम्हाला हा खेळू आपल्या संघात घेण्यासाठी 6,500 जुंजार 11 6,500 एक 6,500 दोन 6,500 तीन सोल राहुल खेळतील जुंजार 11 या संघातून नेक्स्ट आता आपण पुढच्या खेळाडूकडे वळूया जावेद शेख ऑलराउंडर 2000 बेस पॉइंट जावेद शेख 12-11 2000 मावळा 11 2000 मावळा 11 2,500 अजिंक्य 11 2,500 अजिंक्य 11 2,500 एक 3,000 11,000 3,000 एक 3,500 जुंजार 11 3,500 जुंजार 11
4,000 4,000 4,000 4,000 4,000 1,000 4,500 जुंजार 11 5,000 अजिंक्य 11 5,000 अजिंक्य 5,500 11,500 11,500 11,500 5,500 कोणता संघ इच्छुक आहे का 6,000 साठी 6,000 अजिंक्य 11 6,500 11,000 6,500 11,000 6,500 1 7,000 अजिंक्य 11 7,500 11,000 7,500 7,500 अजिंक्य 11 बोली वाढवायला लागेल 8,000 साठी वर तुम्हाला 8,000 अजिंक्य 11 8,000 8,500 11,000 8,000 1 8,500 अजिंक्य 11 9,000 11,000 9,000 1 9,000 2 9,000 3 सोल 11,000 जावेद शेट्टी खेळतील 11,000 संघातून 9,000 पॉइंट अकरा शिलेदार यांच्याकडे 33,000 पॉइंट आहेत पुढील खेळाडू घेण्यासाठी 33,000 कधीतरी जाऊ आता आपण वळूया पुढच्या खेळाडूकडे गणेश हरावडे 31 वर्ष गणेश हरावडे ऑलराउंडर आहेत 2,000 बेस प्राइस आहे 2,000 गणेश हरावडे 2,000 11 शिलेदार 2,000 2,500 वीर मराठा 3,000 11 शिलेदार 3,500 वीर मराठा 4,000 11 शिलेदार 4,000 11 शिलेदार घ्या खालती घ्या 4,000 4,000 4,500 वीर मराठा 5,000 11 शिलेदार 5,000 5,000 1 5,000 वीर मराठा 5,500 6,000 11 शिलेदार 6,000 11 शिलेदार 6,000 6,000 1 6,000 2 6,000 3 सोल्ड गणेश हरवडे खेळतील 11 शिलेदार या संघातून 6,000 पॉइंट 27 वर्ष सागर मसरे 2,000 बेस प्राइस आहे सागर कोणता संघ इच्छुक आहे सागर सागर 2,000 प्राइस कोणता संघ इच्छुक आहे का सागर मसरे सागर मसरे 2,000 अनसोल्ड पुढील खेळाडू पुढील खेळाडू आहे शकील शेख 40 वर्ष शकील शेख 40 वर्ष 2,000 बेस प्राइस 2,000 बेस प्राइस शकील शेख 2,000 बेस प्राइस कोणत्या संघ इच्छुक आहे का 2,000 अजिंक्य 11 2,000 अजिंक्य 11 2,001 2,002 अडीच हजार जुंजार इलेवन 3,000 अजिंक्य 11 3,000 अजिंक्य 11 3,001 3,002 3 3,500 जुंजार 11 3,500 1 4,000 अजिंक्य 11 4,000 अजिंक्य 11 4,000 अजिंक्य 11 4,000 4,001 4,002 4,003 सोल्ड शकील हे खेळतील अजिंक्य 11 या संघातून 4,000 पॉइंट खेळाडू आहे संतोष पिंगुडा 27 वर्ष संतोष 2,000 बेस प्राइस 2,000 बेस प्राइस 27 वर्ष संतोष बघा कोणता संघ इच्छुक आहे का शूर 11 2,000 2,500 वीर मराठा 3,000 शोर 11 3,000 शोर 11 3,500 वीर मराठा 4,000 शोर 11 4,000 शोर 11 4,500 वीर मराठा
4,500 5,000 शूर 11 5,500 शूर दूर मराठा 6,000 शूर 11 6,000 6,500 वीर मराठा 7,000 शूर 11 7,000 7,500 वीर मराठा 8,000 शूर 11 8,500 वीर मराठा 9,000 शूर 11 9,000 बावळा 11 यांची एंट्री झालेली आहे. आता संतोष आपले संघात खेळण्यासाठी शूर 11 10,000 शूर 11 10,000 बावळा 11 10,500 11,000 शूर 11 11,000 11,500 बावळा 11 11,500 12,000 शूर 11 12,000 12,500 मावळा 11 12,500 13,000 शूर 11 13,000 मावळा 13,500 लावायला लागेल 13,500 मावळा 11 13,500 14,000 शूर 11 14,000 14,500 मावळा 11 14,500 संतोष 14,500 शूर 11 15,000 लावताय का 14,500 एक 14,500 दोन 14,500 तीन सोल्ड. संतोष हेतील बावळा 11 या संघातून 14,500 पॉइंट. पुढच्या खेळाडूकडे पुढील खेळाडू आहे जयेश पाटील 29 वर्षीय जयेश ऑलराउंडर आहेत. जयेश पाटील 2,000 बेस प्राइज आहे. कोणता संघ इच्छुक आहे का 2,000 बेस प्राइज 2,000 बेस प्राइज 2,000 2,000 2,500 वंगार 11 2,500 3,000 अजिंक्य 11 3,000 3,500 मावळा 11 तीन संघ इच्छुक आहेत. 3,500 मावळा 11 जुंदार अजिंक्य 4,000 लावताय का 4,500 जुंदार 11 4,000 एक 4,000 दोन 4,000 तीन सोळ. जयेश पाटील हे खेळतील जुंदार 11 संघातून 4,000 पॉइंट. आता आपण बघूया पुढील खेळाडूकडे. शशिकांत मंचेकर 40 वर्षीय शशिकांत 2,000 पॉइंट बेस प्राइज आहे. कोणता संघ इच्छुक आहे का 2,000 शशिकांत 2,000 शशिकांत 2,000 कोणता संघ इच्छुक आहे का अनसोल्ड. नेक्स्ट प्लेयर प्लीज. खेळाडू आहे स्वप्नील कोळी 2,011 शिलेदार 2,011 शिलेदार 2,000 अजून कोणता संघ इच्छुक आहे का 2,000 2,001 2,500 जुंजार 11 3,011 शिलेदार 3,000 3,500 जुंजार 11 4,011 शिलेदार 4,001 4,002 4,003 सोल्ड. स्वप्नील हे खेळतील 11 शिलेदार या संघातून 4,000 पॉइंट. पुढील खेळाडू आहे सुजित सप्ते 29 वर्षीय सुजित 2,000 बेस प्राइज आहे. शूर हॅलो 2,000 शूर 11 सुजितसाठी 2,000 अजून कोणता संघ इच्छुक आहे का 2,000 2,500 जुंजार 11 3,000 अजिंक्य 11 3,000 एक 3,500 जुंजार 11 4,000 शूर 11 4,000 शूर 11 4,000 साडेचार 5,000 जुंजार 11
5000 5500 अजिंक्य 11 5500 1 5500 2 6000 11 शिलेदार 6000 11 शिलेदार 6000 6000 1 6500 अजिंक्य 11 7000 11 शिलेदार 7.5 8000 8500 9000 9500 10000 10000 11 शिलेदार 10000 10500 अजिंक्य 11 10500 1 10500 11000 मावळा 11 11000 मावळा 11 मावळा 11 यांची एंट्री झालेली आहे 11000 सुजित साठी 11000 सुजित 11000 बोलू वाढू शकते अजून वाटतंय मला 11500 11 शिलेदार 11500 11500 12000 मावळा 11 आणि 12000 बोललेले आहेत 12000 मावळा 11 12000 मावळा 11 12000 1 12.5 अजिंक्य 11 चे परत एंट्री झालेली आहे सुजित साठी 12.5 अजिंक्य 11 12.5 13000 मावळा 11 13000 13000 13000 1 13.5 13000 अजिंक्य 11 13000 14000 मावळा 11 14000 14000 1 14500 अजिंक्य 11 14500 15000 मावळा 11 15000 15000 1 15000 2 15500 अजिंक्य 11 16000 मावळा 11 16000 सुजित साठी 16000 16000 16500 अजिंक्य 11 बघा कोण किती बोली वाढवू शकतो 16500 अजिंक्य 11 मावळा 11 यांना 17000 लावायला लागतील बोली वाढवण्यासाठी 16500 अजिंक्य 11 17000 मावळा अजिंक्य 11 17500 17500 18000 मावळा 11 18000 18500 19000 लावतायत का मावळा 19000 लावताय का 18500 19000 मावळा 11 19000 मावळा 11 19 19 अजिंक्य 11 19 19 मावळा 20000 लावताय का 19000 अजून कोणत्या संघ इच्छुक आहे का 19000 सुजित साठी 19000 1 19000 2 19000 3 सुजित हे खेळतील अजिंक्य 11 या संघातून 19500 पॉइंट